आपण बघितलं तर नांदेडमधून काँग्रेसकडून अशोक चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिंगणामध्ये आहेत आणि तिथं प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मोठं आव्हान उभं केलेलं आहे अशोक चव्हाण यांच्या समोर. मुख्यमंत्र्यांची सभा झाली, पंतप्रधानांची सभा सुद्धा झाली. आज मतदाना दिवशी अशोक चव्हाणांना काय वाटतंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी स्वतः उमेदवार आणि मतदान केलेला अशोक चव्हाण यांनी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अशोक चव्हाण निवडणूक कशा पद्धतीने पाहतायत, कोणत्या स्वरूपाने ही निवडणूक झाली, दुरंगी तिरंगी असं आहे की 14 उमेदवार आज रिंगणामध्ये आहेत. लोकशाही आहे, कोणालाही फॉर्म भरता येतो, त्यामुळे ठीक आहे. आता निर्णय लोकांवर सोपूया. आपण आमची भूमिका, काँग्रेस पक्षाची भूमिका लोकांसमोर मांडलेली आहे. आज मतदानाचा दिवस आहे तर लोकांना काय उचित वाटतंय किंवा लोक काय पसंत करतात हा निर्णय लोकांचा आहे शेवटी. सर, तुम्ही गेल्या 2-3 दिवसांमध्ये नांदेडमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये तुमच्या भोकऱ्या मतदारसंघामध्ये गेलं, आवर्जून भावनिक वातावरण झालं, तुम्ही आवर्जून आव्हान देखील त्या स्वरूपाचं केलं, मुळात अशी परिस्थिती का झाली? परिस्थिती काही आहे, परिस्थिती चांगलीच आहे. तुम्ही नांदेडकर आहात, नांदेडकरांना असं सांगण्याचं आवर्जून प्रश्न तो नाही आहे. प्रश्न विरोधी पक्षाकडून जो अपप्रचार होतोय बऱ्याचशा ठिकाणी त्याला उत्तर द्यावंच लागेल ना. त्याच्यामुळे आव्हानात्मक म्हणजे असं आहे की खोटे नाटे प्रचार करायचा, चुकीच्या पायंडा पाडायचा हा जो प्रयत्न विरोधकांचा आहे त्याला निश्चितच उत्तर द्यावं लागेल. बरं, असद्दीन ओवैसींची सभा झाली, प्रकाश आंबेडकर 2-3 वेळा या भागामध्ये आले, वंचित बहुजन आघाडीचं कशा पद्धतीने तुम्ही पाहताय गणित, कारण की ते गणित बिघडेल असं म्हणतात. कुठल्याही गणितावर मी आज काही भाष्य करणार नाही. सगळे गणित करायचं, बिघडवायचं, जे काही करायचं लोकांना करायचं. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश गोविलकर, सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत.